तुम्हाला भेटायला आले, गप्पा मारायला. मी शोभना दळवी, विस्तारधिकारी पर्यटन समिती कल्याण. आणि जो आपल्या मागच्या महिन्यापासून आयडिया व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहेत, आणि ते आयडिया व्हिडिओ तुम्ही स्वतः अगोदर अभ्यास करून आणि नंतर आपल्या मुलांकडनं करून घेत आहेत, ते कशा प्रकारे चालू आहे आणि महिलांशी हिट गुड आयडिया व्हिडिओ हे केवळ फक्त मुलांसाठी नाही तर त्यातून तुम्ही सुद्धा काही गोष्टी तुम्हाला म्हणजे लक्षात आलं असेल आपल्याला स्वतःला सुद्धा या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, तर त्या संदर्भात तुमच्याशी गप्पा, तुमचे अनुभव तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्यापर्यंत आयडिया व्हिडिओ कसे आले, कशा मार्फत तुम्हाला पोहोचले आणि तुम्ही कशा प्रकारे हे घेतात. लीडर माता असते ना तुमच्याकडे, तुमचे ग्रुप आहे, ग्रुप आता कोण आहे आता कार्यकर्त तुम्ही आहे, तुम्ही अजून आणि शेवंती गटाची, तुमच्या गटाचं नाव काय? शेवंती. शेवंती आमचं जाई, तुमची जाई, व्हेरी गुड. मोगरा तुमच्या गटात, तुमच्या गटातल्या माता आहेत का इथे? फक्त लीडर माता दाखवत. बरं, आता तुम्ही तुमच्या गटाबरोबर काम कसं करता? लीडर माता आहात ना, प्रत्येकाच्या गटात किती माता आहेत? सहा. मग त्यांना तुम्ही आठवड्यातून एकदा कसं भेटतात? तुमच्या गटाचा वार कधी असतो? बुधवार. बुधवार दुपारी 2 वाजता तेव्हा सगळ्या माता फ्री असतात. काय करता? ते आठवड्याला व्हिडिओ घेतले, ते आम्ही आधी बघतो मोबाईलला आणि जे असते ना गट प्रमुख. अच्छा, कसं करता तुम्ही सांगा, सांगा कशा पद्धतीने करता काय करता? व्हिडिओ आल्यावर काय करता? व्हिडिओ आधी आम्ही बघून घेतो, स्वतः आपण स्वतः बघतो आधी आणि मग जेव्हा व्हिडिओ असेल कशा प्रकारे करून म्हणजे गटात कार्य करतात आणि नंतर काय मुलांकडून करून घेतल्यानंतर काय तुम्ही केलं हे कसं? व्हिडिओ दिलेला आहे तोच अभ्यास आपण घेतला पाहिजे असं नाही, तर त्याच्या
आपल्या घरामध्ये अनेक वस्तू आहेत, अनेक कृती आपण करत असतो आणि त्या कृतीतून आपल्या विद्यार्थ्यांना ते समजून द्यायचं. गोल वस्तूंची नावं सांग, घरातील गोल वस्तूंची नावं सांग, मग त्यावेळेस तो आठवेल आपल्या घरात काय काय आहे. कदाचित प्रत्यक्ष किचन मध्ये जाईल, बघेल गोल कोण कोणत्या वस्तू आहेत. स्मरण शक्ती आठवेल त्याप्रमाणे चौकोनी वस्तूंची नावं, किंवा आपल्या घरातील काचेच्या वस्तूंची नावं सांग. म्हणजे आपल्या जोडीला मुलांचाही अभ्यास न करत, म्हणजे हा आपण व्यवहारिक व्यवहारातून शिक्षण, आपल्या कृतीतून शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत असतो. आणि कसं आजपर्यंत काहीही पालकांना असं वाटतं की पुस्तकातला अभ्यास, धड्याखालचे प्रश्न म्हणजे अभ्यास, तो अभ्यास नसतो, ते फक्त पोपटपंची असते. तर पूर्ण मुलांचा विकास घडवायचा असेल, आपल्याला सर्वांगीण विकास त्यांचा घडवायचा असेल, तर आपल्याला त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कृतीतून शिक्षण दिलं पाहिजे. पालेभाज्यांची नावं, त्याच्या जोडीला शेंगा येणारी फळांची, शेंगा येणारी झाडं कोणती आहेत, मग त्यावेळेस तो भाज्यांची पण नावं येणार आहेत आणि झाडांची पण नावं तो सांगू शकणार आहे. आणि मग तेव्हा आपण नुसतं तोंडी चित्र नाही, प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये आहे, समजा शेवग्याचं झाड आहे, तिथे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण त्याला देऊ शकतो. मग असं हे आपल्याला असे वेगवेगळे व्हिडिओ, आता तो खेळ खेळ तुम्ही प्रत्यक्ष खेळून बघितला असेल, तुम्ही स्वतः खेळत असताना तुम्हाला अनुभव तुमचं बालपण आठवत असेल. आणि बालपणीच केलेलं आहे, आता आपण खेळत नाही पण हे आपण शिकायला मिळते, त्याच्यात पण शिकायला मिळत. आता किती व्हिडिओ आलेत, नऊ. अरे आता आठवलं, नऊच्या नऊ तोंडी पाठ आहे माहितीये, विचारतोय करा. ठीक आहे, मला माहिती तुम्ही घेत असाल, कारण का दोन तीन यांनी गोष्टी सांगितलं त्याच्यावरून कळलं. आता जो घेतला ना त्याच्यामध्ये थोडस मी दुरुस्त करेल, आवडेल ना, आवडेल आवडेल. त्याचे हे जे होतं ना, आता हे स्पर्श ज्ञान होत, त्यांनी तू ओळख, ही थोडीशी कठीण गोष्ट आहे, हायर कॉम्पिटेंट बरोबर. पण याचं अजून सोपं काय माहितीये, समजा हा टेबल आहे, टेबलावरती बर्णी आहे, टेबलाच्या खाली माझा शॉल आहे. हा मुलाला मी विचारलं टेबलावर काय आहे, टेबलावर बर्णी आहे, टेबलाच्या खाली शॉल आहे. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य मुलं काय म्हणतात, आपण विचारलं टेबलावर काय आहे, बर्णी, नाही टेबलावरती बर्णी आहे, टेबलाच्या खाली शॉल आहे. मी हे घेतलं चुकीचं नाहीये, बरोबर आहे, थोडस अजून आणि हे खूप छान. याच काय आपल्याला काय समजतं, मी खूप प्रमाण भाषा नाही वापरणार, सोपं सांगते. जसं मॅडमने एक शब्द वापरला सर्वांगीण विकास, ज्याला इंग्लिश मध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतात, सर्वांगीण विकास पण तुम्हाला कठीण वाटेल, पण एक सांगते, हे जे तुम्ही करताय ना, या फाउंडेशन आहे मुलांचं. म्हणजे मी जेव्हा तुम्ही शब्द वापरला गोल आणि दंड गोलातल्याला फरक कळत नाही, जेव्हा मी ही रिंग दिली आणि ग्लास दिला, तो ग्लास जरा दंड गोलाकारसारखा दिसतो आणि रिंग आहे गोल आहे, बरोबर. मी खूप असं टिपल्या, पण मी बेसिक गोष्टी त्याला सांगितल्या, ते कोणी सांगितल्या, आईने सांगितल्या. आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही घरी चपाती करता, तुम्ही चपातीचा आकार कसा आहे, आज मी कोर खाली, एक कोर चपाती खाली, आज मी अर्धी खाली, आज मी पाऊन चपाती खाली, तुम्हाला माहितीये हे अपूर्णांकाच पूर्व तयारी आहे ही. आणि अपूर्णांक म्हंटल तर आम्ही लहान होतो आधी वाटायची, तुम्ही स्वतः सांगताय ही चपाती अर्धी आहे आणि या गोष्टी मुलं शिकतात, आणि त्याची जोड मुलं शाळेत जाते तेव्हा शिक्षक घेताय. शिक्षक खूप मेहनत करतात आपल्याला माहितीये, आणि शाळेमध्ये आमचे जे रोल आहे आम्ही पूर्णपणे 100% निभावतोय, हे तुम्ही स्वतः सुद्धा येऊन बघता. पण कोरोनामध्ये तुम्हाला माहितीये बऱ्याच गोष्टीला आपल्याला सामोरे जावे लागले, आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये जे जास्तीत जास्त नुकसान झालंय ते शिक्षणाचं झालंय, ते मुलांचं झालंय, शैक्षणिक नुकसान खूप झाले. आणि हे भर काढून घेण्यासाठी भर हे झाले पाहिजे ना, मुलांचा शैक्षणिक त्याच्यात जो गॅप आलाय हा पूर्ण भरून काढला पाहिजे. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे ती आई आहे, आणि आपण सगळ्या माता आहोत, आपल्याला सगळ्यांना मुलं आहेत, त्यामुळे आपण ह्या सगळ्या प्रवाहात जातो आहोत. त्यामुळे
मुलं जास्तीत जास्त आपल्याकडे असतात. शाळेत किती तास असतात मुलं? 4 ते 5 तास असतात. जास्त वेळ कोणाकडे असतात? आईकडे असतात. त्यामुळे जास्त जबाबदारी आपली वाढते. त्यामुळे आपण एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण आता या गोष्टीला सुरुवात केली. तर आपला मुलगा जेव्हा घरी येतो तर शाळेत काय झालं, आज काय शिकला हे विचारलं पाहिजे आपण. आणि तुम्ही जे व्हिडिओ तुम्हाला येतात हे व्हिडिओ खूप साधे सोपे बनवण्याचा प्रयत्न केलाय, जे आपल्या निरक्षर मातेला सुद्धा समजेल. ऑडिओ व्हिडिओ आहे, त्याच्यात वाचायचं वगैरे काय आहे का? आणि हे मातांसाठी आहे, मुलांसाठी नाही. त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत जर तुम्ही पाहिले व्हिडिओ तर. एक आहे मुलांसाठी जे दिलेलं तुम्हाला जे गेल्या वेळेचं कार्य आहे त्याच्याबद्दल चर्चा. गटात मुलांमध्ये तुम्हाला काय शिकवायचं आहे याच्याबद्दल चर्चा. तुम्हाला स्वतःला माहिती आहे, जसं तुम्ही म्हणाला 9वा व्हिडिओ आहे. मी 8व्या व्हिडिओ बद्दल विचारेल, माहितीये का 8व्या व्हिडिओत काय होत? अन्नातील भेसळ पटकन कळलं ना आपल्याला. मध कसं ओळखायचं, ओरिजिनल मध, मिरचीची पावडर कशी ओळखायची, ओरिजिनल कुठली आहे, मिठामधली भेसळ. आणि ज्या गोष्टी आपण वापरतोय त्याच्याबद्दलच्या गोष्टी. उपयोगाचा वाटला का तो व्हिडिओ? वाटला ना. त्याच्यात मुलांना समजतं पाण्यावर काय करतं, कुठलं अन्नामध्ये भेसळ आहे, कुठलं शुद्ध आहे. आता मॅडमने एक सांगितलं बघा, तरंग बोलणं. मुलं बघतात, निरीक्षण करतात, वरती वस्तू तरंगते आणि बुडाली. पण जी बुडाली ती वस्तू जड होती हे मला माहिती. मुलाने अनुभव घेतला, कुणालाही आपण सांगत नाही असतात की काय कशामुळे झालं काय नाही. मुलं निरीक्षणातून शिकतील. आपण थोडे प्रौढ आहोत, आपल्याला माहिती आहे ही वस्तू जड आहे म्हणून ती बुडाली, ती हलकी आहे म्हणून तरंगली. हे सायन्स आहे आणि हे सायन्स तुम्ही शिकवता आहात. खूप बेसिक बेसिक गोष्ट आहे. आपण घरामध्ये जे जे पुस्तक आहे त्याने ते प्रत्यक्ष आपण घरात रोज दैनंदिन व्यवहार करत असतो. फक्त त्या दृष्टिकोनातून आपण तिथे पाहिलं पाहिजे. आणि मुलांना काही वेळेस कसं होतं, आपण तिथे चढू नको पडशील तू, आपण मुलांना घाबरवतो. मुलांना घाबरवायचं नाही, करून द्यायचं त्यांना. घाबरवलं का ती मुलं मग नको बाबा खरंच. आणि त्या वस्तूसाठी तिथे चढायला किंवा कुठे जायला ती घाबरतो. जेव्हा मुल एकटा असतो घरामध्ये किंवा बाजूबाजूला खेळत असतो ना, तो स्वतःहून खूप कृती करत असतो. पण त्याला माहिती आता इथे मला ओरडणार कोणी. आणि काही मुलं घरी भरपूर बोलतात परंतु समुदायात गेल्यानंतर किंवा शाळेत गेल्यानंतर ती बोलत नाही. तुम्ही शिक्षकाकडे केव्हा तक्रार केली असेल त्यांच्याकडे की म्हणजे किंवा शिक्षकांनी पण म्हणतात काही तो बोलतच नाही जर असं घरी, तेव्हा आईची काय प्रतिक्रिया? नाही, घरी छान बोलतो तो. याला कारण आपण असतो, घरी तर त्याने मस्ती केली, अभ्यास किंवा बसला नाही तो अभ्यासला. थांब मॅडम येते, मॅडम तुझं नाव सांग. ही भीती आपण त्या मुलांच्या मनामध्ये घालतो आणि मग घाबरतो तो मुलगा. म्हणून तो मग शाळेमध्ये जास्त बोलत नाही, आता अभ्यास झाला नाही मग तो शांत राहतो. तर आपल्या मुलांना जर त्यांचा म्हणजे सर्वांगीण विकास, त्यांना जर सगळ्या परीने त्यांना घडवायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये अशी भीती आपण लहानपणापासून करायची नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून कृतीतून शिक्षण, आनंददायी शिक्षण कृतीतून शिक्षण द्यायचं. तर ही कृतीच आहे आता जी केली. तुमच्या घरात फरशा असतात किंवा एक खेळ पण घेऊ शकता तुम्ही मुलांचा. एक व्हिडिओ मॅडम मी पाठवेल नंतर. म्हणजे चालताना एक रेषा, सरळ रेषा किंवा दोर टाकायचा आणि मग तो दोर एक पाऊल या बाजूला, एक पाऊल या बाजूला, एक पाऊल या बाजूला, एक पाऊल. म्हणजे तो जर त्याचं लक्ष असेल तर तो बरोबर जाईल शेवटपर्यंत. लक्ष नसेल तर त्याचं पाऊल चुकणार नाही. म्हणजे मुलांची एकाग्रता आपल्याला टिकवायची. हां, एकाग्रता जेव्हा त्याची येईल तेव्हा तो अभ्यासाकडे किंवा कोणत्याही गोष्टीकडे लक्षपूर्वक ती गोष्ट जाणून घेईल आणि मग तो व्यवस्थित करणार तर चुकणार नाही. म्हणजे खेळातून आपल्याला हे शिकवायचं मुलांना. मग आपण लहानपणी आपण गोट्या खेळलो, आता गोट्या खेळ कुठे दिसत नाही, दंडू खेळ कुठे दिसत नाही. पण हा मग गोटीतून काय होत होतं, त्या मुलाच्या बोटांचाही विकास होत होता आणि एकाग्रता होती. कारण तो नेम धरून त्या गोटीला कितीही लांब गोटी असेल तरी ती गोटी तो बरोबर मारत होता. जुने खेळ जे होते ना, खरं आपला विकास त्याच्यातून झालेला आहे. आता मुलं फक्त मोबाईल घेतात. मोबाईल चांगलं आहे, मोबाईलचं म्हणजे खूप
आज ती भूक आहे मुलांची, परंतु त्याच्या जोडीला इतर गोष्टी पण आपल्या झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मातांचा सहभाग जास्त पाहिजे. अभ्यास करून घेताना आपण लिहून द्यायचं नाही, त्या वाचन देताना पण श्रुतलेखन घ्या त्यांचं मुलांचं, अनुलेखन घ्या चुकतात मुली. या व्हिडिओतून अगोदर तुम्ही शिकणार आहात, ते व्हिडिओ तुम्ही जाणून घ्या. जी तुमची लीडर आहे, लीडर माता आहे, तिने सगळ्या महिलांना अगोदर ते व्हिडिओ कशा प्रकारे व्हिडिओतून आपल्याला मुलांना द्यायचं आहे हे समजून सांगा, आणि मग आपल्या मुलांना द्या. एकाच मुलाला घेण्यापेक्षा आणखी दोन तीन मुलं तरी शेजारची घेतली आहे ना मॅडम, तरी पण आपण जे व्हिडिओ तुम्हाला पाठवू ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी घेणार तर त्याच्यामध्ये भाषा विकास होतो. मॅडम याचाही सांगितलं सर्व आहे, शारीरिक विकास आहे, गणिताचा विकास आहे, बऱ्याच गोष्टी बौद्धिक विकास मराठी कोणीतरी शब्द वापरला. मुलांचे इमोशन्स आपण ओळखतो, भावना म्हणतो ना, अरे ती रडते, तिला वाईट वाटलं, चेहऱ्याच्या हावभाव, हे सगळे सर्वांगीण विकासामधल्या गोष्टी आहेत. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याचं ऑब्झर्वेशन करणं मुलांना, म्हणजे तुम्हाला ना कळलं पाहिजे की आज मुलगा का शांत आहे, आज काय गोष्टी तू जास्त बोलते, काय घडलंय शाळेमध्ये. आपण मुलांच्या बाबतीत पण थोडंसं सतर्क असणं पण गरजेचं आहे. त्यामुळे हे जे व्हिडिओ येतात ना, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगेन, आलेला व्हिडिओ स्वतः नीट पहा. लीडर मातेची जबाबदारी आहे स्वतः व्हिडिओ बघणं आणि आपल्या गटातल्या सगळ्या मातांना तो व्हिडिओ दाखवणं. गटात हा नाही तर तुम्ही, मी पाठवलंय घरी बघा, तुम्ही तुमच्या घरी बघा, तुम्ही तुमच्या घरी बघा आणि त्या मुलांना नाही. अपेक्षित हेच आहे, ह्या माता गटांची जी संकल्पना आली ते पुढे पुढे नेण्यामागे हेच आहे की गटात मातांनी काम करणं आणि गटानंतर त्यांनी आपापल्या घरी जाऊन मुलांबरोबर कार्य करणं. आणि दुसरी शाळेची आमची महत्त्वाची जबाबदारी आहे की महिन्यातून एकदा तुमच्या बरोबर एक कार्यशाळा घेतली जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही चार आठवड्याला जे व्हिडिओ दिलेले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या, त्याच्यामध्ये तुम्ही कसं मुलांबरोबर कार्य केलं, तुम्हाला काय अनुभव आला, एखादं तुम्ही प्रोजेक्ट बनवलं असेल, काही वस्तू मुलांनी बनव, त्यात तिथे आणणं, त्याचं प्रेझेंटेशन करणं, त्याचं शेअरिंग करणं, एक दुसऱ्याला एकमेकांना मातांनी सांगणं की मी माझ्या मुलाबरोबर ही ऍक्टिव्हिटी घेताना फार मुलांना आनंद झाला किंवा मला हा मला अडचणी आल्या, तर सांगणं, तेव्हा तुम्हाला शिक्षक तिथं मार्गदर्शन करतील. आणि शिक्षकांनी शाळेत काय घेतलेलं आहे त्या चार आठवड्यामध्ये मुलांबरोबर, त्या नवीन नवीन गोष्टी ते तुम्हाला सांगतील. ही देवाणघेवाण झाल्यावर फायदा कोणाला होणार आहे? तुम्हाला तर होणार, जास्त परिणाम कोणा होणार मुलांवर. याच्यासाठी शिक्षक तर आमचे आहेत, तुम्ही एक पाऊल पुढे यायचं आहे आणि सहकार्य करायचं. आणि याचं उत्तम उदाहरण आपलं पहिलं पाऊल जे झालं शाळा पूर्व तयारीचं, मेळावे झाले होते ना, तुम्ही गेला होता ना मुलांना घेऊन, कार्ड मिळालं. हा, ते मेळावे जेव्हा आता होईल ना एप्रिल मे महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये ते जे टेबल लागतील सर्वांगीण विकासाचे, त्या प्रत्येक टेबलवर तुम्ही लीडर माता असणार, आमचे शिक्षक नसणार, तुम्ही स्वतः हँडल करायचे. माता येतील दुसऱ्या त्यांच्या विद्यार्थी मुलांना घेऊन, त्या सगळ्या क्रियाकृती ज्या आहेत तुम्ही करून करणार ना स्वतः शाळेने. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, आम्ही इथं आहोत. पण खूप बरं वाटलं, म्हणजे जास्त ज्या अर्थी त्यांनी पटकन विचारलं तर मला सांगितलं 9 व्हिडिओ आले किंवा 2-3 हे सांगितलं, तर खरंच आणि आपल्यासारखं आपण इतरांना पण जागृत केलं. हे फक्त जिल्हा परिषद याच्यासाठी नाही आहे, तुमचे मित्र मैत्रिणी सगळ्या ग्रुप आहेत, मुलांचे आहेत का ग्रुप आहे, पॅरेंट्स तुमचे असतील, तुमच्या मैत्रिणी हो, त्यांना पाठवा व्हिडिओ हे, बघू द्या त्यांना, त्यांच्याही मुलांना ते शिकवतील. अवेअरनेस आपण जेवढा करू तेवढा सगळ्यांना त्याचा फायदा. आणि तुमच्यासारख्या माता महाराष्ट्रात आहे, त्यांच्याकडनं आपल्याला पण शिकायला भेटतं मॅडम, जे आपण नाही केलं ते पण आपल्याला शिकायसारखं आहे. शाळेमध्ये एक दोन गोष्टी नवीन पण शिकायला भेटतात, खूप मस्त. म्हणजे आपल्या मुलासाठी आपण दिवसातला कमीत कमी एक तास आपण दिलाच पाहिजे, काढलाच पाहिजे.
म्हणजे सर्व विषयासाठी उपयुक्त आहे. उपयुक्त जेवढे विषय आपले मराठी असो इंग्लिश असो. महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारख्या 2.5 लाख मातांची घट झालेली आहे. 2.5 लाख माता, 2.5 लाख त्याच्यामध्ये साधारण 9-1 लाख माता आहे. आदिवासी पाणी, ग्रामीण भाग, शहरी भागातले सगळे. म्हणजे तुम्ही आता भाषा बोलता ना तसं ते बोलता. त्याच्यामुळे तुमच्या गावात कोणी असेल तर तुमची मंडळी विचारा कोण असं मला अनुभव पण ठेवलं समजा प्रत्येकाचं बाहेर असेल काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही.